नमस्कार, मी पियुष रानडे. इट्स माय बॅग. या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला खरंच उत्सुकता असेल की माझ्या बॅगेत काय असतं, पण खरंच सांगू का, माझ्या बॅगेत काही नसतं. ॲक्च्युली कसं आहे की सगळ्यांच्या बॅगा खूप खूप ऑर्गनाईज असतात, खूप व्यवस्थित ठेवतात, विच इज अ गुड थिंग. पण मी खूप डिसऑर्गनाईज माणूस आहे आणि मला डिसऑर्गनाईज राहणं खूप आवडतं. ही माझी बॅग आहे. बरं, ही बॅग मला खूप आवडली होती आणि मी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि त्या बॅगेचा तसा काही उपयोग होत नाही. मला बॅग आवडली, बघितली आणि म्हणून मी ऑर्डर केली. मी बघितलं नाही की किती कप्पे, किती यूजफुल होणार. ती दिसली छान, मी मागवली. पण त्याच्यात काय काय आहे मी तुम्हाला दाखवतो. ओके, काही एक कोंबे, झी कोंबे ब्ल्यू कलरचा, विच इज माय फेवरेट. काही ग्रीन टीचे सॅशे आहे. आज मी बॉक्स आणायचं विसरलो कारण फार घाई झाली. मी सकाळीच, माझी फ्लाईट होती, आय जस्ट लँडेड टुडे आणि त्यामुळे फार घाई झाली होती. तर सॅशे जे हातात आले ते मी ठेवले, नाही तर ग्रीन टी सॅशे नेहमी माझ्यासोबत असतात आणि ब्लॅक कॉफी माझ्यासोबत असते. मला खूप आवडते ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी. हेडफोन्स आहेत. हां, मस्कार आहे, ब्लॅक मस्कार आहे. सॅनिटायझर आहे, हात थोडे साफ करायला कधी आपल्याला लागतात. सॅनिटायझर आहे, किल्ली आहे, घराची किल्ली आहे. आणि इथे ओके, ही माझी फेवरेट गोळी आहे. मला ही खूप आवडते, ही नेहमी माझ्यासोबत असते. कधी खूप हॅक्टिक शेड्यूल असतं, कधी ताप येतो, तर मी ही गोळी खातो. मी सॉरी, मी नाव घेऊ शकत नाही, तुम्हाला माहिती आहे का, पण हे तुम्हाला कळलंच असेल कुठली गोळी आहे. बरं, हे ग्लेअर्स, तीन ग्लेअर्स बाकी दोन घरी ठेवले. हे तीन आहेत, तीन ग्लेअर्स नेहमी माझ्यासोबत असतात. मी तुम्हाला घालून दाखवतो. हे दिस इज वन ऑफ माय फेवरेट ग्लेअर्स. मी बाकी बॅग जपत नाही, पण मी ग्लेअर्स खूप जपतो. मी जरा कपडे जपतो. सो दिस इज माय वन ऑफ द माय फेवरेट ग्लेअर्स. दिस इज हे मी बघितलं आणि मी घेतले असं झालं होतं. हे आहे ओके, हे नॉर्मल ब्लॅक ग्लेअर्स आहेत जे मला आवडतात कधी ड्रायव्हिंगसाठी किंवा कधी खूप ऊन असेल तर हे यूजफुल होतं. हे माझे आवडते आहेत. येल्लो, जे मी नाईट ग्लेअर्स काइंड ऑफ म्हणू शकतात, कधी कुठे घालू शकतो, मलाही खूप आवडतात. ह्याचा कलर खूप आवडतो, फार असा घातल्यावर फार असा फ्रेश दिसतो. परफ्यूम ऑफकोर्स, आज एकच आणलं. आज मी जसं सांगितलं, घरी दोन बॅग आहेत. ही बॅग एक सबस्टिट्यूट म्हणू शकतो आपण. खूप घाई गडबडी असते तेव्हा एक उचलायचं आणि आणायचं. दुसऱ्या बॅगमध्ये थोडंसं थोडे परफ्युम्स दोन अजून जास्त आहेत. बाकी परत एक सॅनिटायझर. ओके, हां, हे दिस इज लाईक JBL माझं. हे सगळ्यांनाच उपयोगी पडतं कारण मी जेव्हा सकाळी मेकअप करतो किंवा फ्री टाईम असतो तेव्हा मी ह्यावर गाणी लावतो आणि सगळ्यांना एंटरटेन करतो. माझं कामच ते, बिंग अन ॲक्टर, मी सगळ्यांना एंटरटेन करतो. पण JBL घेऊन येतो आणि सगळ्यांना खरंच सगळे गाणी ऐकतात, सगळे ऐकतात, सगळे फरमाईश करतात मला की हे गाणं लाव, ते गाणं लाव, जुनं गाणं लाव, नवीन गाणं लाव. मी त्यांच्या फरमाईश जे काही आहे ते पूर्ण करतो. ओके, हे मला बरं, हे कंठील तुम्हाला माहीत असेल. मी कधी काही हे औषध म्हणून घेत नाही, मला ह्याची टेस्ट आवडते. आय डोंट नो वाय. मी कधी घसा खराब आहे म्हणून मी कंठील तोंडात टाकली असं काही नाही आहे. माझी इच्छा झाली तर मी कंठील तोंडात टाकतो कारण मला याची टेस्ट खूप आवडते. मला सर्दी होत राहते, मला खूप नाही, पण 12 पैकी 6 महिने मी जरा थोडा असतो. सो हे सतत माझ्यासोबत असतं. दिस इज माय बॅग आणि थोडंसं सामान आहे कारण खूप जास्त मी कॅरी करत नाही कारण मला कंटाळा येतो खूप जास्त काही कॅरी करायचं. कारण माझी एक खूप वाईट सवय आहे जी मला सवय बदलायची, मी खूप विसरतो. मी जर काही काढलं बॅगेतून आणि तिथेच विसरलो तर तसंच राहतं, असं खूपदा होतं. सो तुम्हाला असं वाटत असेल स्क्रीनवर बघून की पियुष असं पण असा असेल, पियुष तसं असेल, पण पियुष खूप डिसऑर्गनाइज आहे कारण पियुषला डिसऑर्गनाइज म्हणजे राहण्यात खूप मजा येते. आणि हे नवीन आहे, ऑर्गनाईज होऊन काय करायचं. सो हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे प्लीज खाली कमेंट सेक्शन आहे तिथे कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.